मित्रांनो, मी हे चॅनल सुरू केलेलं एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे आणि यूट्यूबने जे वर्षभरासाठीचं टार्गेट ठरवून दिलं आहे ते दुर्दैवाने या वर्षभरामध्ये मी टार्गेट पूर्ण करू शकलो नाही. तरीही मला कसलीही भीती नाही आहे, माझ्या मनामध्ये कसलंही दडपण नाही आहे आणि मला कसलीही फिकीर नाही. यूट्यूबवरती मी काम करत राहणार आहे. आणि मग बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की यूट्यूबचं वर्षामधील टार्गेट, हे वर्ष म्हणजे नक्की काय असतं आणि टार्गेट नक्की काय असतं आणि ते कशा पद्धतीने पूर्ण करायचं असतं, आणि हाच विषय घेऊन टेक्निकल गुरु गण्य बाबा आपल्या समोर आहे. परंतु मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले आहेत त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, माझे यूट्यूबवरती 2-3 चॅनल आहेत. एक चॅनल साधारण 2 वर्ष होत आले, दुसरं चॅनल त्याला 1.5 वर्ष झालं आणि या चॅनलला वर्ष होत आहे. परंतु यामधील एकाच चॅनलने जे टार्गेट असतं ते पूर्ण केलेलं आहे आणि आधीचं जे चॅनल होतं 2 वर्षापूर्वीचं त्याचं देखील टार्गेट पूर्ण होऊ शकलेलं नाही. याचं देखील वर्ष संपत आलं, परंतु या चॅनलचं देखील टार्गेट दुर्दैवाने मी पूर्ण करू शकलेलो नाही. परंतु तरीही मी आनंदाने व्हिडिओ बनवतो, टाकत राहतो आणि यूट्यूबच्या या व्यवसायाचा, पार्टनर प्रोग्रामचा आनंद घेत राहतो. कारण मित्रांनो, मला माहिती आहे की मी जर मेहनत करत राहिलो, कष्ट करत राहिलो, व्हिडिओ बनवत राहिलो, टाकत राहिलो, तर एक ना एक दिवस माझं टार्गेट हे पूर्ण होणारच आहे. आज मी पेरतो आहे हे कधी ना कधी उगवणारच आहे. मग नक्की बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की हे यूट्यूबचं वर्ष म्हणजे नक्की काय असतं, किंवा यूट्यूबचं टार्गेट हे नक्की कसं असतं आणि ते कधी पूर्ण करायचं असतं. कारण माझ्या मनामध्ये मी जेव्हा म्हणतो की भीती नाही, दडपण नाही आहे, मी बेफिकीर आहे आणि मी काम करत आहे, तर नक्की असं का? तर मला माहिती आहे की नक्की हे वर्ष कसं असतं, ते काउंट कसं केलं जातं, टार्गेट कसं काउंट केलं जातं. तर मित्रांनो, बऱ्याचशा जणांना हा मनात प्रश्न असतो की जेव्हा त्यांनी यूट्यूबचं चॅनल सुरू केलं तिथून नंतर 1 वर्षामध्ये त्यांचं टार्गेट हे पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर पुन्हा पुढचं नवीन वर्ष सुरू होतं का, आणि मग मागं वर्षभर जे आपण काम केलेलं आहे ते कुठंतरी वायला जातं का? तर असं बिलकुल होत नाही मित्रांनो. यूट्यूबवरती काम केलेलं बिलकुल वायला जात नाही. सुरुवातीला समजून घेऊया की यूट्यूबचं टार्गेट नक्की काय असतं. तर मित्रांनो, यूट्यूबचं टार्गेट हे असतं की 1 वर्षामध्ये 1,000 सबस्क्रायबर हे पूर्ण होणं आवश्यक आहे. आणि त्याला जोडून दुसरं टार्गेट असतं की त्याच 1 वर्षभरामध्ये 4,000 तासांचा वॉच टाईम हा पूर्ण व्हायला पाहिजे, किंवा 2,40,000 मिनिटांचा वॉच टाईम हा पूर्ण व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी 1 वर्षाचा कालावधी असतो. मग नक्की ते वर्ष, 1 वर्ष म्हणजे नेमकं कोणतं असतं? तर ते असतं आजपासून लास्टचे 365 दिवस. मित्रांनो, तुम्ही चॅनल कधी सुरू केलं आहे याला बिलकुल महत्व नाही. यूट्यूब जे काउंट करतं ते आजपासून पाठीमागचे 365 दिवस सुरू करतं. त्यामुळं जरी मी हे चॅनल 1 वर्षभरापूर्वी सुरू केलं असलं आणि आता ते वर्ष संपत असलं, तरीही जेव्हा ते संपेल तिथून पुढं परत नवीन वर्षाला बिलकुल सुरुवात होणार नाही. त्यामुळंच माझ्या मनात कसली भीती नाही, चिंता नाही, मला दडपण नाही आहे. कारण मला एक माहिती आहे की आजपासून पाठीमागं 365 दिवस यूट्यूब काउंट करणार आहे. मग हे नक्की कसं होतं? तर जेव्हा 366वा दिवस माझ्या चॅनलवर येतो तेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलचा पहिला दिवस हा वजा होऊन जातो. त्या दिवसाच्या व्ह्यूज वजा होऊन जातात, त्या दिवसात झालेले सबस्क्रायबर वजा होऊन जातात, त्या दिवसात मिळालेला वॉच टाईम वजा होऊन जातो. आणि 366व्या दिवशी मला जे व्ह्यूज मिळाले आहेत, मला जो वॉच टाईम मिळाला आहे, मला जे सबस्क्रायबर्स मिळाले आहेत, ते काउंट होतात. म्हणजे 367, 368 अशाच प्रकारे ते पुढं 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 चालत राहतं आणि लास्टचे 365 दिवस यूट्यूब हे काउंट करत असतं. आणि मग ज्या शेवटच्या 365 दिवसांमध्ये आपले 1,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि 4,000 तासांचा वॉच टाईम पूर्ण होईल, 2,40,000 मिनिटांचा वॉच टाईम पूर्ण होईल आणि दोन्ही मिळून एकत्रपणे त्या 365 दिवसात जर झालं तर आपण जाहिरातींना पात्र ठरू, आपल्या चॅनलवर जाहिराती सुरू होतील आणि आपल्याला इन्कम मिळायला देखील सुरुवात होईल. मित्रांनो, बऱ्याचशा जणांच्या मनातली ही जी वर्ष पूर्ण होण्याची शंका आहे, मला खाजगीमध्ये देखील मी बऱ्याचशा मित्रांसोबत चर्चा करतो तेव्हा असं जाणवलं की त्यांच्या मनामध्ये
हे वर्षाच्या बाबत कुठंतरी संभ्रम आहे, टार्गेटच्या बाबत कुठंतरी संभ्रम आहे, आणि मग तो संभ्रम दूर व्हावा यासाठी मी माझ्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं जरी वर्ष संपत आलं, तुम्ही चॅनल जेव्हा सुरू केलं आहे तिथपासून वर्ष संपत आलं, तर बिलकुल काळजी करू नका. एक दिवस मागचा जाईल आणि एक दिवस पुढचा ॲड होत राहील, तसंच ते पुढं 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 सरकत राहतं आणि यूट्यूब काउंट करीत राहतं लास्टचे 365 दिवस. त्यामुळं वर्ष संपत आलं म्हणून थकायचं नाही, थांबायचं नाही, हरायचं नाही, निराश व्हायचं नाही, आपलं काम सुरू ठेवायचं, व्हिडिओ बनवणं सुरू ठेवायचं. तितकाच उत्साह किंवा त्यापेक्षाही दुप्पट उत्साहाने आपलं काम सुरू ठेवा, कारण वर्षभरापूर्वी जेवढे सबस्क्रायबर, जेवढे व्ह्यू आपल्याला मिळत असतात त्यापेक्षा निश्चितच आत्ता हे जास्त मिळत असतात, कारण मध्ये बराचसा टप्पा गेलेला असतो, नवीन लोक जोडले गेलेले असतात, नवीन ज्ञान आपल्यालाही प्राप्त झालेलं असतं आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीने नवीन काम करू शकतो. त्यामुळे उत्साह वाढवा आणि कामाला लागा. मला असं वाटतं की यामधून तुमची नक्कीच जी वर्षाच्या बाबत संभ्रम आहे किंवा टार्गेटच्या बाबत संभ्रम आहे तो दूर झालेला असू शकतो. आणखीही काही अडचणी असतील तर कॉमेंट करून नक्की विचारा, त्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवील. आजच्या पुरतं इतकंच, थांबतो. धन्यवाद.